कंधार तालुक्यातील पेटवळज येथील गावकरी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पेटवळज ते नांदेडपर्यंत अर्धनग्न पैदल मार्च काढून सर्वांचे लक्ष वेधले. कंधार तालुक्यातील पेटवळज गाव हे परिसरातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित आहे. परिसरातील मोठी बाजारपेठ देखील पेटवळज येथे आहे. दरम्यान निजाम काळापासून आपली वेगळी ओळख असलेले व परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क असलेले पेटवळज गाव समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या गावाला मोठे जलाशय असून या जलाशयाचा निचरा होणाऱ्या पाण्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तीरोग रुग्णांची संख्या या गावात लक्षणीय आहे. गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसल्यामुळे गावातच पाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. गावाला चारही बाजूने रस्ते असले तरी एकही रस्ता दळणवळणाच्या उपयोगाचा नाही आहे. सर्वच रस्त्यांची अनेक वर्षापासून बकाल अवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना शहरात नेण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. गावात रुग्णालय आहे पण या रुग्णालयात कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या देखील अपुरी आहे. दरम्यान पेटवळज येथील नागरिकांना मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी पेटवळज गावकऱ्यांनी तळपत्या उन्हात अर्धनग्न पैदल मोर्चा काढला होता. हा पैदल मोर्चा पेटवळज येथून नांदेडकडे रवाना झाला आहे. उद्या 1 मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधून घेणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मागच्या 20 वर्षापासून मी शासनाकडे वारंवार आंदोलन केलो. मला लेखी आश्वासन दिले पण त्या लेखीपासून कुठलंच इम्प्लिमेंटेशन झालं नाही. पर्यायानं सरता शेवटचा मार्ग म्हणून बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे मी एवढ्या तळपत्या उन्हामध्ये अर्धनग्न मोर्चाकडून शासनाचं प्रशासनाचं माननीय पालकमंत्र्याला पत्र देऊन सर माझ्या गावाकडे चला आणि एकदा लक्ष देऊन माझ्या गावाला न्याय द्या म्हणून मागण्यासाठी चलो.